वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. शेफ सुनील पाटील किचन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला पटदिशी झटपट होणार नाचण्याचं घावन कसं बनवायचं ह्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. इथं मी मोठ्या वाटीनी दोन वाटी नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे. पाववाटी तांदळाचं पीठ, पाववाटी रवा, जिरे, मिरची क्रश, मीठ, कोथिंबीर, कांदा व तेल. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा दोन वाटी नाचण्याचं पीठ घ्यायचं आहे. पाववाटी तांदळाचं पीठ व पाववाटी रवा घ्यायचा आहे. नाचण्याचं घावन कुरकुरीत होण्यासाठी मी इथं पाववाटी रवा व पाववाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आता यामध्ये एक वाटी कांदा घालायचा आहे, एक चमचा मिरची क्रश घालायचा आहे, एक चमचा जिरे घालायचे आहे व एक चमचा मीठ घालायचं आहे व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट व सोपी रेसिपी आहे ही. तर आता यामध्ये थोडं पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडं पाणी लागेल ह्याला. आणखी थोडं पाणी वापरायचं आहे. घावन बनवण्यासाठी हे पहा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायला पाहिजे. जास्ती घट्ट पीठ घ्यायचं नाही आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर मिक्स करून हे 5 मिनटं सेटिंगला ठेवायचं आहे. तोपर्यंत तिकडं तवा गरम करायला ठेवायचा आहे. पीठ भिजूपर्यंत, तवा गरम होऊपर्यंत आपण थांबायचं आहे. तवा गरम झालेला आहे. आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. छान असं हे नाचण्याचं घावन अशा पद्धतीनं घालायचं आहे. आता याला कडेनं तेल सोडायचं आहे. व 2 मिनिटांनी हे परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. ते पहा, घावन छान असं परतून घ्यायचं आहे. ते पहा किती मस्त छान जाळी पडलेली आहे. परत 2 मिनिटं हे भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं आता आपली झालेली आहेत. आता आपण घावन प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, मस्त सुंदर असं हे नाचण्याचं घावन आता इथं तयार झालेलं आहे. बाकीची पण घावन अशाच पद्धतीनं काढून घेऊया. हे बघा, किती मस्त सुंदर असे हे नाचण्याचे घावन आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी खूप हेल्दी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा व मुलांनासुद्धा ही रेसिपी करून घाला आठवड्यातून 2 वेळा. तर ही हे नाचण्याचं घावन तुम्ही शेंगा चटणी, दही किंवा सॉस किंवा खोबऱ्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागतात हे घावन. तर तुम्ही ही रेसिपी नक्की पटदिशी होणारी आहे, नक्की घरी ट्राय करा. व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.